साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या सुरूर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकानं ही पूजा केली आहे आणि हा सगळा प्रकार उघडकीला येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलीचे नातेवाईक फरार झालेत. पण अल्पवयीन मुलीची पूजा का करण्यात आली हा नरबळीचा तर प्रयत्न नव्हता ना, या संदर्भातला पोलीस आता तपास करत आहेत. वाईच्या सुरूर तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे. दृश्यांमध्ये एक मुलगी आहे जी अल्पवयीन आहे आणि तिच्या मांडीवर कोंबडा ठेवलेला पाहायला मिळतोय आणि एक मांत्रिकाद्वारे या मुलीची पूजा करण्यात येते, कोंबड्याची पूजा करण्यात येते. मात्र ही पूजा नेमकी कशासाठी केली जाते, कशासाठी केलेली होती, हा नरबळीचा तर प्रकार नाही ना, अशा प्रकारे चर्चा सुरू आहेत आणि या संदर्भात आता पोलीस सुद्धा माहिती घेत आहेत. मात्र जसा हा व्हिडिओ पुढे आलाय त्यानंतर मांत्रिकासह तिचे नातेवाईक सुद्धा फरार झालेले आहेत. मात्र पोलिसांचा हा तपास सुरू आहे. स्मशानभूमीमध्ये या अल्पवयीन मुलीची ही पूजा सुरू आहे. अत्यंत धक्कादायक आणि तितका संतापजनक हा सगळा प्रकार आहे आणि या प्रकारासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे साताऱ्यातले प्रतिनिधी तुषार तपासे थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुषार, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. अल्पवयीन मुलगी आहे ही, तिची अशा प्रकारे पूजा केली जाते, काय नेमका पोलिसांचा तपास म्हणतोय, कसं हे सगळं प्रकरण घडलंय? खरंच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण या जी सुरूरची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये कुंकवाने काढलेल्या गोल वर्तुळामध्ये या मुलीला बसवण्यात आलं होतं आणि त्याच्या तिच्या मांडीवर एक कोंबडा देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी हा तांत्रिक बाबा असेल किंवा मांत्रिक असेल तो ते पूजन करत होता. खरं तर हे अजूनही असे प्रकार गावोगावी सुरू असतात आणि खरं तर हा प्रकार जो काही सुरू होता तो या त्या भागातील मुलांमुळे निदर्शनास आला आहे. त्या मुलांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण केलं आणि त्या चित्रीकरणामुळं खरं तर हा प्रकार सगळा समोर आला आहे. पण हे चित्रीकरण ज्यावेळी सुरू झालं त्यानंतरनं ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणावरून पोबारा केला आहे. ती मुलगी असेल, तांत्रिक असेल आणि तिचे कुटुंबीय असतील, त्या सगळ्यांनी पोबारा केला आहे. आपण म्हणतो की 21व्या शतकाकडे निघालोय, पण ही परिस्थिती अजून देखील काही भागांमध्ये आहे की अशा अंधश्रद्धेला अनेक लोक बळी पडत आहेत. खरं तर धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल आणि ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल की अजून सुद्धा हे प्रकार सगळीकडे सुरू आहे. खरंय तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र एकंदरीतच पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार होणं ही खरंच एक शोकांतिका म्हणता येईल. जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस आता हिंगोलीपर्यंत धावण्याची शक्यता आहे. जालना ते औरंगाबाद या दरम्यान गाडीला खूप कमी प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे ही गाडी आता हिंगोलीपर्यंत नेण्याचा विचार आहे आणि ही गाडी हिंगोलीहून सुरू झाल्यास सकाळी 4:30 मुंबईसाठी निघणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे